कॉर्न नहीं, काइज नहीं, मुर्गे साहेब आणि त्यांच्या शेतीत कामाला पाठवतो आम्हाला. मला काय म्हणून कामावर घेतलं होतं आणि तुम्ही कुठं कामाला जाता? आम्हाला पुत्र पकडण्यासाठी आम्ही म्हणून कामाला घेतले होते. आम्हाला शेतीत पाठवायचं काम करायला. कुणाच्या शेतीत? बोरगे साहेबांच्या. कुठं? कुठं शेती? सोनेवाडी. आणि आमचं काय पगार नाही, विमा नाही, काहीच नाही. कोणकोण कर्मचारी जातात तिथं शेतीवर कामाला? बाबाजी शिंदे जायचा, एक मी जायचो, लखन शिंदे जायचं, एकाग्र दिवशी अविनाश शिंदे जायचं, असे एक एक दिवशी बदलत बदलत जायचं. किती वर्षापासून चालू आहे ते? काही एवढे दिवस नाही, 10-12 दिवस जायचं तिथं. तिथून आलो तो हजारी पाठवतो. म्हणजे नगर शहराचे कुत्रे झाल्याऐवजी तुम्हाला शेतीवर कामाला पाठवलं जातं? कामाला पाठवायचं. काय करायचं, इकडं कुत्रे घराला पाठवायचं. 2 वर्ष झाले आमचं काही पगार नाही, कायचं काय, आमचं काही सुरक्षा पण नाही, काहीच. तुमच्या सुरक्षेसाठी तुम्हाला काय दिलेलं आहे? काहीच नाही दिलं आम्हाला. ॲम्ब्युलन्स नाही, काहीच नाही, काहीच नाही आम्हाला. विमा नाही, काय नाही, काय नाही. आम्ही पिसायला कुत्रं असतं, काही कोणतं असतं. आम्हाला चावल्या बिवल्या जिम्मेदार कोण आहे? आम्हाला ॲम्ब्युलन्स सुद्धा देत नाही मला. तुम्ही संक्रमण कसं झालं? महिन्याला इंजेक्शन वगैरे असतं. कसे पण नाही दिला कसं चालू आहे?